रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेनावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। खानापूर मधील जिल्हा परिषद शाळेच्या 8 खोल्यांचे आमदार बाबर यांच्या हस्ते भूमिपूजन। खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन 8 खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास, नगराध्यक्ष उदय सिंह हजारे यांच्यासह खानापूर नगर पंचायतचे नगरसेवक, नगरसेविका, शाळेचे सर्व शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते। संस्कार श्रम प्रतिष्ठानच्या श्रमक्रांती पुरस्कार कॉम्रेड अरुण माने यांना प्रदान। दिवंगत उत्तम बापू लोखंडे यांच्या स्मरणार्थ पहिला श्रमक्रांती पुरस्कार हुतात्मा उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांच्या हस्ते कॉम्रेड अरुण माने यांना प्रदान करण्यात आला। यावेळी व्ही वाय पाटील, हुतात्मा दूध संघ संचालक यशवंत बाबर, राष्ट्रवादीचे खानापूर मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, सरपंच प्रवीण पवार, बलवडी शिक्षण प्रसाराचे अध्यक्ष शिवाजी पवार, संस्कार श्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश लोखंडे, दीपक पवार, शांतीनाथ मांगले यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। विट्यातील स्वप्निल वाघमोडेचे एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश, जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंतापदी निवड। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधून विटा येथील स्वप्निल मोहन वाघमोडे यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता या पदावर निवड झाली। विटा पोलीस ठाण्यातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन वाघमोडे यांचे ते सुपुत्र असून त्यांच्या निवडीबद्दल रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य उपाध्यक्ष शंकर मोहिते, ओबीसी संघटनेचे राज्य प्रवक्ते संग्राम माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला। विटा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। विटा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती विटा येथे शनिवारी मार्गदर्शन बैठक संपन्न झाली। या बैठकीत सांगली जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले, तहसीलदार ऋषिकेश शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आदी प्रमुख उपस्थित होते। गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही याची प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने जागरूक नागरिकांनी दक्षता घ्यावी, तसेच पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन मनीषा दुबोले यांनी केले। यावेळी खानापूर तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। खानापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी सेनेचे उद्या उपोषण। खानापूर, कडेगाव, आटपाडी आणि तासगाव तालुक्यात अतिवृष्टी होऊन तूर, उडीद, मटकी, मका, घेवडा यासह इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे। बियाणे, खते आणि मशागतीच्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून एकरी 50,000 रुपयाची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी उद्या दिनांक 22 ऑगस्ट रोजी विटा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे। मणमंदिर कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। मणमंदिर कोऑपरेटिव्ह बँकेची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली। बँकेच्या माध्यमातून 48,000 ग्राहकांना CBS बँक प्रणालीद्वारे सुविधा पुरवली जात असून कामकाजातील पारदर्शकता आणि कर्मचारी संचालक मंडळ यांच्या समर्पण भावनेमुळे बँकेला भक्कम कामगिरी करता आल्याचं बँकेचे संस्थापक अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले। या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष अजित गायकवाड, नारा बोर्गीकर, सतीश काटकर, सुशांत देवकर, बँक व्यवस्थापक सुरेश पवार यांच्यासह बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।